नमस्कार, मी प्रियंका पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. सर, आजचा नवीन ब्लॉग माझा असणार आहे की आज मस्त पाऊस पडतो आहे, म्हणजे आता पावसाळा सुरू झालेलाच आहे. आता नवीन नवीन पावसाळ्यात उगवणाऱ्या मस्त मस्त रानभाज्या आमच्या इथे मिळतात, तर त्याच्यापैकी एक भाजी आहे जी कुळी भाजी, तुम्हाला मी दाखवते. तर ही भाजी जी आहे, या भाजीचं आम्ही थालीपीठ करणार आहे. त्याचं याची भाजीसुद्धा केली जाते, परंतु आज भजीसुद्धा केली जाते, पण आज त्याचं आम्ही थालीपीठ करणार आहे. तर थालीपीठ मी आता तुम्हाला दाखवते. प्रथम ती जुडी अशी हे करून, ते अशी सुट्टी करून अशी हे केलेली आहे, मोकळी करून घेतलेली आहे, अशी व्यवस्थित स्वच्छ करून. आणि मी ही धुवून घ्यायची. पुळी भाजी जी आहे ती स्वच्छ करून घ्यायला लावलेली आहे, साफ करून घेतात. आणि साफ करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे पीठ वगैरे मिक्स करणार. आणि हां, मी बनवत नाही आहे, आई बनवते. सो मोठा गैरसमज पहिले दूर करून घ्या, मी बनवत नाही. मग अशी आपण बघितली ती भाजी अशी मस्तपैकी कट करून घेतली आहे. आणि हा एक कांदा छोटासा कापलेला आहे, बारीक चिरून घेतला आहे. आणि हे आहे बेसन, म्हणजे चण्याचं पीठ आपलं. आणि हे आहे तांदळाचं पीठ, त्याला लागेल इतकं थोडंसं टाकायचं आहे. आणि मीठ. आणि हे जे तांदळाचं पीठ आहे हे आपण थोडंसं जाड म्हणजे गरगरीत दळून घेतलेलं आहे. आता याच्यात मीठ टाकलं. मीठ नंतर त्याचं मस्त एकजीव करून घेतले घ्यायचं आहे. किंचित मीठ टाकलं अगदी थोडंसंच. आता हे जे आपलं तांदळाचं पीठ होतं हे त्याच्यात टाकायचं, ॲड केलं आहे. नंतर बेसन, मग हळद थोडीशी, नंतर मसाला, आणि पुन्हा थोडंसं मीठ, आणि थोडी चवीपुरती साखरसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि हिंग, आपल्याला अजून बरेच मसाले आपल्याला काही ॲड करायचे असतील तर आपण आपल्या ह्याच्यानुसार ॲड करू शकतो. आणि थोडंसं मला वाटते गरम मसाला आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि हा थोडासा गरम मसाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आणि हे सर्व आता एकत्र करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. थालीपीठ करायचं त्यामुळे एकदम असं पूर्ण गच्च दाबून घ्यायचं. ते आपण भजीही करू शकतो याची, पण आपण थालीपीठ करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे हे कसं लागते हे चाखून बघायची, चव बघायची सवय मला आहे, कारण मी एकदम परफेक्ट सांगते. थोडासा मसाला जाऊ शकतो पण छान झालंय, बघूया आता. केलेला आहे कारण मला थोडं स्पायसी आणि पाऊस पडतोय त्यामुळे थोडंसं झणझणीत तिखट असेल तर जास्ती छान. एक जीव करून झालेला आहे आणि आता असा हा पॅन ठेवलेला आहे. सो आता हे झाले ते याच्यावरती डायरेक्ट थापून घ्यायचं आहे, असं पाणी टाकायचं. मस्त असं हाताने थापून घ्यायचं. आई जा आवाज येतो. आणि त्याच्यावरती मस्त पैकी तेल, पाणी मिक्स झालं आहे ते साईडला झालेली वाटते. आता ही परतून घेतलेली आहे, अशी सुंदर अशी कुरकुरी खमंग दिसतात. ही तयार झालेली आहे. आणि ही आपण चहासोबत किंवा टोमॅटो केचप किंवा लोणचं कशासोबतही आपण खाऊ शकतो. आता तर ते पोळी भाजीचं थालीपीठ वडी तुम्ही बोलू शकता, ते तयार झालेलं आहे आणि मी मस्त आता खाणार आहे आणि एन्जॉय करते. तोपर्यंत आपण पुन्हा भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हां, सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी विसरते ते म्हणजेच माझ्या चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय, पुन्हा भेटू.